राजधानी राजधानी ताजा व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। चांदवड तालुक्यातील खडकजाम शिवारात भीषण अपघात। आयशर व काळे पिवळे मध्ये भीषण अपघात। सविस्तर असे की आज दिनांक 24/11/2023 रोजी दुपारी 3:30 सुमारास खडकजाम शिवारात व्यंकटराव आश्रम शाळेच्या समोर हॉटेल शिवा पंजाब जवळ आयशर टेम्पो व काळे पिवळी प्रवासी वाहतूक गाडी यांच्यात भीषण अपघात झाला आहे। यामध्ये आयशर गाडी क्रमांक MH43U5620 ही कसमादेकडून नाशिकच्या ओझरकडे एक्सपोर्टचे द्राक्ष घेऊन जात असताना अचानक सदरेल आयशरचा समोरील टायर फुटल्याने गाडीचे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून सदरेल आयशर गाडी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने नाशिककडून चांदवडकडे येणाऱ्या मार्गावर चांदवडच्या दिशेने येत असलेल्या काळी पिवळी गाडी क्रमांक MH41E5610 हिच्यावर जाऊन आदळल्याने भीषण अपघात झाला आहे। सदरील अपघातात आयशर गाडी व काळे पिवळी अक्षरशः रस्त्याच्या कडेला पलटी झाली असून काळे पिवळीमधील प्रवासी जखमी झालेले दिसत असून यात किती प्रवासी होते आणि किती जखमी आहे यांचा तपशील मात्र अजून मिळणे बाकी आहे। सदरील अपघातामध्ये सुदैवाने मात्र जीवितहानी झाली नाही। जखमींना हॉस्पिटलमध्ये सोमा कंपनीच्या वतीने हलवण्यात आले असून सदरील अपघाताचा पुढील तपास वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मयूरजी भांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेर भैरव पोलीस करत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक राम बोरसे चांदवड। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।